ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड आणि शहापूर तालुक्यात मोठ्या क्षेत्रावर भात शेतीची लागवड होते. भाताची कापणी झाल्यानं शेतकऱ्यांनी झोडणीसाठी खळ्यात तयार भात मोठ्या प्रमाणात आणला होता. मात्र अचानक आलेल्या पावसानं हा हजारो टन भात नष्ट केला. हा मुरबाड तालुक्यात आता तीन दिवसापासून भरपूर पाऊस लागलेला आहे. त्याच्यामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे. भात शेतीचं तर भरपूर नुकसान झालेलं आहे. लोकांनी साठवलेल्या धान्याची आता नासाडी झालेली आहे. भाताबरोबरच इतरही पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे रब्बी हंगाम जाण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. आता पाऊस तर पडला. पाऊस पडल्यामुळं भाताचा पीक झाला, भेंडीचा पीक झाला आणि शेवट शेतकऱ्याची आमची दाणादत झालेली. यंदाच्या वर्षी पावसानं आधीच पाठ फिरवल्यानं पिकाचं उत्पादन घटलंय. त्यात आता हाताशी आलेलं पीकही वाया जाताना बघायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, मुरबाड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.